हाय, मी आहे भाग्यश्री लिमये, म्हणजेच घाडगे सूनमधली तुमची लाडकी अमृता. आज राजश्री मराठी इकडे आले आहेत आणि त्यांना बघायचं आहे की माझ्या मेकअप वॅनिटीमध्ये काय काय. सो मी तुम्हाला दाखवेन. मी मेकअप सुरू करते बेसने, सो दॅट आपले सगळे फ्लॉज किंवा इव्हन टोन त्याच्यामुळे पॉसिबल होऊ शकतं. आणि ही आहे एक बेस प्लेट, ही आमच्या साईटवरती सगळ्यांसाठी यूज करतात कारण प्रत्येक स्किन टोनसाठी वेगवेगळा बेस यूज होतो. आणि सो ही आहे एक बेस प्लेट. सेकंड, माझी सर्वात फेवरेट गोष्ट मस्कारा. सो मला असं वाटतं की तुम्ही नायनं करा नका करू, काजळ करा नका करू, बट मस्कारा करायलाच पाहिजे कारण आय लॅशेस खूप मस्त दिसतात. बराच त्यांच्यामध्ये असा एक शेप येतो आणि त्याच्यामुळे खूप अट्रॅक्टिव्ह लुक येतो. सो दिस इज मस्कारा. आणि सेकंड इम्पॉर्टंट, काजळ. काजळ माझ्या दृष्टीने ओके ओके, म्हणजे कधी कधी मी लावते कधी कधी नाही लावत. सो इट्स आणि लिपस्टिक करायच्या आधी मी लिप लाइनर यूज करते, सो दॅट एका बॉर्डरमध्ये लिपस्टिक टिकतं आणि छान दिसतं. नेक्स्ट गोष्ट आहे लिपस्टिक. जे लिप लाइनर केलेलं आहे त्याच्या आत आपण फिल करायला कुठलं तरी लिपस्टिक, अँड मी ही न्यूड शेड यूज करते माझ्या सिरियलमध्ये. थोडीशी शाईन आणायला लिप बाम. ॲपलसारखा ग्लो आणायला काय, ब्लश ऑन. सो ब्लश ऑन खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी कारण त्याच्यामुळे ग्लो येतो फेसवरती. आणि जरी आमची जागरणं होत असली इकडे बरंच डे नाईट शूट करून, तरी एक आम्ही छान दिसावं म्हणून दिस इज व्हेरी नेसेसरी. आणि अजून एक गोष्ट, जागरणं करून आमचे डोळे सुचतात त्यांना थोडं बरं दाखवण्यासाठी. आय शॅडो पॅलेट. सो आय शॅडोज पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यामुळे आमचा लुक अगदी फ्रेश दिसतो, जे की आम्ही ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट, तुमचे आयब्रोज हायलाईट करण्यासाठी मी एक गोष्ट यूज करते, ती आहे हायलायटर. सो मी आयब्रोजच्या खाली एक हायलायटर यूज करते, सो दॅट माझे आयब्रोज इवन जे आय शॅडो केलेली आहे ती जरा अजून उठून दिसेल. सो हे आहे बेसिक. हे सगळेच जण आम्ही खूप नॅचरल मेकअप ठेवतो सिरियलमध्ये, कधीही भडक किंवा असा काही हेवी मेकअप नसतो. आता मी तुम्हाला दाखवते माझे ब्रशेस, म्हणजे मेकअप यूज करताना हा माझा सर्वात फेवरेट ब्रश आहे. खूप सॉफ्ट आहे आणि हा मी ब्लश ऑन लावायसाठी यूज करते बिकॉज हे राऊंड आहे आणि चीक्सवरती प्रॉपरली मर्ज करता येतं. नेक्स्ट ब्रश हा राऊंड ब्रश आहे. हा मी इधर माझ्या आयब्रोजसाठी यूज करते किंवा आय लॅशेससाठी. आय लॅशेसला जर मला कर्ल करायचं असेल तर मग मी हा राऊंड ब्रश यूज करते. आणि आयब्रॉ फिलर, सो दॅट आपले आयब्रॉज अजून छान उठून दिसतील. हा थोडा असा स्लॅन्टेड ब्रश आहे आणि हा मी यूज करते माझ्या आयब्रॉजसाठी. हे सुद्धा आयब्रोजसाठीच यूज करतात पण मी युजली हाच यूज करते. ही आहे ब्लॅक ब्राऊन पेन्सिल. परत आयब्रोज जर फिल करायचं असेल किंवा जर तुम्हाला काजळ नसेल करायचं तर जस्ट एक ब्राऊन पेन्सिलचा जर तुम्ही एक स्ट्रोक दिला तरी ते खूप छान दिसतात डोळे. म्हणजे अगदी हेवी तुम्हाला काही दाखवायचं नसेल बट तरीही तुमचे डोळे अट्रॅक्टिव्ह वाटतील, त्याच्यासाठी एक ब्राऊन पेन्सिल यूज करू शकता. सो हे आहे ब्रश कलेक्शन. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, रात्री झोपताना कधीही मेकअप लावून झोपू नका. आम्ही ऑइल यूज करतो मेकअप काढायला, सो वी जस्ट अप्लाय ऑइल आणि टिश्यू पेपरने सगळा मेकअप निघतो. अगदी ऑइलने जसा मेकअप निघतो तसा कुठल्याही प्रॉडक्टने निघू शकत नाही. हे किंवा नॉर्मल कोकोनट ऑइल, आम्ही दोघी म्हणजे दोन्ही ऑइल्सपैकी कुठलंही एक यूज करतो. बेबी ऑइल पण छान असतं आणि कोकोनट ऑइलसुद्धा.
मला ॲक्च्युली लहानपणापासून म्हणजे जेव्हा कळायला लागलं असं मेकअप अशी काही गोष्ट आहे तेव्हापासूनच मला यूज करायचा होता. पण माझी आई इतकी साधी आहे की माझ्या घरात लिपस्टिक मी 10th असताना आलेलं, फर्स्ट लिपस्टिक माझं. त्यामुळे मी माझ्या फ्रेंड्सकडे जायचे, ते मला मेकअप करायचं. आणि एकदा तर मी इतकी क्रेझी होते की मी स्केच पेननी घेऊन लिपस्टिक केलेलं स्वतःला, कारण मला बघायचं होतं की कशी दिसेन मी. त्यामुळे माझ्या आईमुळे मी कधी ॲक्च्युली यूज नाही केला. आणि मी आता तिला फुल क्रेडिट्स देते, तिच्यामुळे माझी स्किन अजूनही चांगली आहे, टिकली आहे आणि अजूनही सॉफ्ट आहे. त्यामुळे 10th तर अजिबात नाही, माझ्याकडे काहीच नव्हतं मेकअपचं सामान. सो कशी वाटली तुम्हाला माझी वॅनिटी मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठीला. सी यू.